जून महिना संपत आला तरी नायगाव तालुक्यात पावसानं दांडी मारलेली होती पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या पावसाअभावी तालुक्यात चिंतेचं वातावरण पसरलेलं असताना काल सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक काळेकुट्ट ढग जमा होऊन काही वेळातच विजेच्या कडकड्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे आता पेरणीला चांगलाच वेग बघायला मिळाला जून महिन्याची पावसाची सरासरी एकशे पंचवीस मिलीमीटर असून यंदा पंचवीस जूनपर्यंत एकशे एकाहत्तर पूर्णांक तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे वाशी मंडळात दोनशे वीस पूर्णांक चाळीस मिलीमीटर पारगाव मंडळात एकोणसत्तर पूर्णांक दहा मिलीमीटर तर तेरखेडा मंडळात दोनशे वीस पूर्णांक चाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या पावसानंतर पेरणी केली त्यांची पिके लागली आहेत मध्येच पावसाने ओढ दिल्याने विहीर बोरच्या पाण्यावर ठिबक सिंचन जोडून कोळी पिके जगवण्यात आली वाशी तालुक्यामध्ये एक्केचाळीस हजार सातशे साठ हेक्टर खरीपासाठी उपलब्ध असून आठ हजार दोनशे तेरा हेक्टर पेरा आजपर्यंत झाला आहे यात सोयाबीनचा सात हेक्टर तूर एकशे एक हेक्टर उडीद त्र्याऐंशी हेक्टर मूग हेक्टर तर मक्का चोपन्न हेक्टर पेरण्यात आले आहे दिवसेंदिवस मूग उडीद व तुरीचा पेरा कमी होताना दिसून येत आहे कारण यावर लष्करी व शेंगा पोखरणारी अळी वाढता फवारणी खर्च तसेच भावातील अस्थिरता यामुळे डाळींचे भावात वाढ होताना दिसत आहे परंतु काही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून काळ्या व उच्च प्रतीच्या जमिनीत पुरेशी ओल नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत तसेच लिंगी पिंपळगाव येथे लघु सिंचन प्रकल्प झाल्यापासून उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे चारशे अकरा लागवड झाली असून भैरवनाथ या एका साखर कारखान्यावर गाळप मदार आहे शहाजी चेडे एन न्यूज वाशी शोध सत्याचा वेद बातमीचा